नमस्कार, खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी काल देवेंद्र फडणवीसांनी जे निवेदन सादर केलं ते पूर्णपणे ऐकलं असतं तर त्यांना इतके प्रश्न पडलेच नसते. प्रथमतः पोलिसांनी एफआयआर दाखल केल्यानंतर अवघ्या 48 तासात ते कोर्टाच्या समोर गेलं आणि त्यामुळे त्यामध्ये लपवण्यासारखं काहीच नव्हतं. ज्यांचे मंत्री, ज्यांचे थेट संबंध दाऊद इब्राहिमशी आहेत, ते जेलमध्ये असतानाही त्यांची राजीनामा मागण्याची यांची हिंमत झाली नाही. ते आज स्वतः अमृताजींनी त्या ठिकाणी एफआयआर दाखल केल्यानंतर देवेंद्रजींचा राजीनामा मागतायत हे फक्त म्हणजे निव्वळ हास्यास्पद आहे. खरं तर खासदारकीसाठी उडी मारून आलेल्या ताई यांनी राजकारणामध्ये सर्वाधिक साधन शुचिता पाळणाऱ्या देवेंद्रजींवर न बोललेलंच बरं, नाही का? गुढी पाडवा सणाच्या निमित्ताने राम डेझर्ट कूलर्स घेऊन आले आहेत 25% डिस्काउंट ऑफर. 100 square foot ते 1000 square foot चा परिसर थंड करण्याची क्षमता असलेले विविध प्रकारचे मेटल कूलर्स. कोणताही इतर कूलर घेण्याआधी ग्राहकांनी नागपूरचे सुप्रसिद्ध राम डेझर्ट कूलर्सच्या सोलापुरातील भव्य एक्सक्लुसिव्ह शोरूमला अवश्य भेट द्या. राम डेझर्ट कूलर्स एक्सक्लुसिव्ह भव्य शोरूम.